खूपदा येते, ते पुढे सत्यामध्येही एकदा येते. आपल्या डोक्यामध्ये जे खूपदा येते ते पुढे सत्यामध्येही एकदा येते. ठेवते पळवाट एखादी अगोदर अन, ठेवते पळवाट एखादी अगोदर अन, घेऊन नंतर कायदा येते. गजब म्हणजे मी बरा आहे तरी नाही बरे माझे, मी बरा आहे तरी नाही बरे माझे, हे खरे की यापुढे नाही खरे माझे. आणि काय लावू नये मग आता तुम्हाला मी, दुःख माझे, हृदय माझे, किचरे माझे, काय लावू नये मग आता तुम्हाला मी, दुःख माझे, हृदय माझे, किचरे माझे, आतले बाहेरचे अन्न मिरवण्याचेही, आतले बाहेरचे अन्न मिरवण्याचेही शेकडो आहेत नकली चेहरे माझे. आणि रानवाटा शांत साऱ्या शांतती अन्नी, रानवाटा शांत साऱ्या शांतती अन्नी, त्यात हे आहेत डोळे नेमके जागरे माझे. रानवाटा शांत साऱ्या शांतती अन्नी, त्यात हे आहे डोळे चाभरे माझे. लाजरी ती लाजरामी लाजरे आम्ही, लाजरी ती लाजरामी लाजरे आम्ही, फारसे नाही किस्से लाजरे माझे. मी बरा आहे तरी नाही बरे माझे, हे खरे की यापुढे नाही खरे माझे. कॉलेजमध्ये आम्हाला मराठीमध्ये प्रबंध होता प्रोफेसर श्री मु माट्यांचा. त्यांनी असं म्हटलं होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं जर साहित्य निर्मितीत उतरली तर त्यांच्या त्यांच्या व्यवसायातले काही भाषेचे शब्द असतील ते साहित्यात वाङ्मयात येऊन भाषेच्या संपत्तीत भर पडेल, बिलकुल भर पडेल. हा वकील माणूस आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात बरेच दोन तीन संदर्भ आले होते. मी मुद्दाम त्याच्यासाठी हा उल्लेख करतो, सोबतीचा तरी करार करून मग कुठे जायचे विचार करू, वैभव भूषण शेर आहे, कायद्याने तो होऊ द्या सारे मग निकाला तर फेरफार करू, मग निकाला तर फेरफार करू. आज सगळं कायद्याने चालू आहे, फेरफार करतात जिकडे तिकडे मोडतोड चालू आहे. जागरूकपणे आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. थोडक्यात अजून एक मुद्दा मी सांगतो की गुरुंकरचा मी उल्लेख केला, आम्हाला आजपर्यंत जो शून्य माणसाला स्वतःला सुशिक्षित म्हणून आणला विचारा, शिवाजी महाराजांचं महत्त्व काय, तीनच गोष्टी, एक म्हणजे शाहिस्तेखानाची बोट छाटली, दुसरं म्हणजे अफजलखानाचा कोथळा काढला, आणि तिसरं म्हणजे शिवाजी नसतं तर सगळ्यांची सुंता झाली असती, हे अतिशय खोटं विधान आणली. शिवाजी महाराजांची रयत वाढली, त्यांनी तैनाती फौजांची परंपरा मोडून इथल्या भूमिपुत्रांना हातात शस्त्र धरून लढायसाठी तयार केलं, त्यांनी जमिनीचं वाटप त्यांनी वतनं नष्ट केली, ही कर्तव्यकारी कोणी आपल्याला सांगत नाही. इतिहास ज्यांनी लिहिला त्यांच्या सोयीचा लिहिलेला आहे. आज सगळीकडे असं आम्ही जे लहानपणापासून शिकलो ते कादंबऱ्यांमधून इतिहास शिकलो, खरा इतिहास आम्हाला कोणी शिकवला नाही. आणि कादंबऱ्यांमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवाजी महाराज मोठे का होते तर त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव होते म्हणून. नंतर त्यांनी कोर्टात मान्य केलं की हा इतिहास नाही, हे मी ललित साहित्य लिहिलेलं इतिहासावर आधार आहे. पण तोपर्यंत तीन चार पिढ्यांच्या डोक्यामध्ये जे विष पेरलं गेलं ते अजूनही बाहेर जात नाही. बदलणं इतिहास नव्याने लिहायची गरज आहे. निर्बलाची आणि माकडीनीची गोष्ट ही खरी अशी होती की ती माकडीनी हौदात टाकली निर्बलाने, बादशाला सांगितलं की बघा माणूस तुम्ही स्वार्थी आहे म्हणून त्या माकडीनीच्या तिचं माकडीनं तिचं पिल्लू हौदात टाकलं, पाणी वाढवलं. जेव्हा त्या डोक्याच्या वरती गेलं तेव्हा माकडीनीच्या लक्षात डाव आला, तिने हौदाच्या बाहेर पिल्लू ठोकून दिलं, स्वतः उडी मारली आणि निर्बलाच्या मुसकाटीत दोन मारला. हे सगळं लपवायचं होतं म्हणून निर्बलांनी पटाकी सांगितलं. ते माकडी नदीत जाताना तिने ते डोक्यावर घेतलं, मग ते बुडायला लागले तेव्हा तिच्यावर फायर वगैरे आले. खोटा इतिहास आहे हा. खोटा इतिहास आपण खरा करण्यासाठी इतिहासाच्याकडे आपण एका चिकित्सक दृष्टीने पाहतो. आणि स्वतः कथाकारांनी सांगितलं की मी सांगतो त्याच्यावर मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुकारामांनी सांगितलं सत्य असत्याशी मान केले गो आहे, जाणी आले नाही बहुमता, मानी आले नाही बहुमता. आपण स्वतः पळतळून त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट मान्य करू नका. मी पुढच्या गजल